चित्रकाव्याचा पहिला श्लोक हा भरणार आहे. कंसंच घाण कृष्ण का शीतल वाहिणी गंगा के दार पोषण रता कम बलवंत न बाधते शीत. हा कसला बरं काव्य प्रकार आहे तर अंतरलापाचा आहे. अंतरलापामध्ये काय असतं तर त्या प्रश्नाचंच उत्तर दडलेलं असतं. दोन विशिष्ट शब्द एकत्र केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळत. पावन कम आता पहा यामध्ये जे सुरुवातीचे जे आहे ते सगळे तीन सर्वनामांचे रूप तुम्हाला दिसत आहेत. कम का के कम हे सगळे काय आहे तीन सर्वनामांचे रूप आहे. कम म्हणजे कोण आहे, संजय घाण म्हणजे ठार केले, कृष्ण म्हणजे कृष्णाने कृष्णाने कोणाला ठार केले. हा झाला प्रश्न. मग या प्रश्नाचं उत्तर काय बरं तर पहा आपण दोन शब्द जेव्हा एकत्र करतो तेव्हा या दोन शब्दातून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. कोणाला कृष्णाने ठार केले हा दोन शब्द एकत्र केले तर काय तयार होईल, कंस. काय होईल, कंस म्हणजे कंसाला कृष्णाने ठार केले. आपले गम किती छान गमत आहे. का शीतल वाहिनी गंगा, का शीतल वाहिनी म्हणजे काशी क्षेत्रात, काशी क्षेत्रात का शीतल वाहिनी गंगा, कोणती गंगा शीतल वाहिनी म्हणजे थंड जलप्रवाह आहे, कोणत्या गंगेचा थंड जलप्रवाह आहे तर त्याचं उत्तर काय आहे, काशी. काशी क्षेत्रात गंगेचा थंड जलप्रवाह आहे हे झालं उत्तर. पहा के दार पोषण रता, दार म्हणजे पत्नी, पत्नी जे अर्थात आपण इथे मुलाबाळांचे असं म्हणतो किंवा मग पत्नीचे पोषण करण्यात मग्न असणारा कोण, पत्नीचे पालन पोषण करण्यात मग्न असणारा कोण त्याचं उत्तर काय आहे पहा, केदार. केदार म्हणजे काय तर शेत. आता पहा याचं उत्तर कसं होते, शेतात शेत म्हणजे काय शेतकरी. पोषणरता हा म्हणजे पोषण करण्यात मग्न असणारा तो शेतकरी म्हणजेच काय म्हटलं याचं उत्तर, शेताला जो मशागत करण्यात मग्न आहे असा तो शेतकरी. कम बलवंत न बाधते शीतम, कम कोणाला, बलवंत म्हणजे बलवान मनुष्याला, न बाधते शीतम, बाधते म्हणजे काय तर त्रास, शीतम म्हणजे थंडीचा, कोणत्या बलवान मनुष्याला थंडीचा त्रास होत नाही. तर पहा या दोन शब्दांना एकत्र केल्यानंतर काय होतो, कंबल म्हणजे कंबळ धारण करणाऱ्या पुरुषाला थंडीचा त्रास होत नाही. किती गमतीदार श्लोक आहे ना, तुम्हालाही आवडलाच असेल तर श्लोक. पण मी याच्यावरून तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. भूगोलाचा पिरियड सुरू होत आहे, भूगोलाच्या पिरियडला वाचन घेताना एका मुलाला म्हटलं की वाचन कर बरं, आणि वाचन घेताना त्यांनी सांगितलं, जंतूंना शंकांचे फवारे असा त्यांनी वाचलंय. सगळा वर्ग हसायला लागला ना, सगळा वर्ग हसायला लागल्यानंतर कोणाला कळायच ना. तो मुलगा त्या मुलाला म्हटलं अरे पुन्हा वाच बरं ते बघा. मग त्या मुलाने पुन्हा वाचलं, जंतूंना शंकांचे फवारे, तर पुन्हा वर्ग पुन्हा हसायला लागला. मग मी म्हटलं अरे पुन्हा वाच बरं ती, त्यांनी पुन्हा तसंच वाचलं. मग एक मुलगा म्हटला आणि तो म्हणाला तसं नाही ते जंतुनाशकांचे फवारे. पहा दोन शब्द एकत्र आल्यानंतर किती भिन्न अर्थ निर्माण होतो. आपण बोलतानाही बरेचदा असं बोलून जातो नाही का,